आजकाल लहान मुलांच्या फेवरेट डिशेस म्हणजे पिझ्झा, बर्गर, पास्ता. पण घरी बनवायचं म्हटलं की खूप जणांना टेन्शन येतं, विशेषत आयांना. असं वाटतं की खूप काही अट्टहासाची रेसिपी आहे, पण ते तसं नाही आहे, अगदी सोपी रेसिपी आहे ही. चला तर मग साहित्य पाहूयात. आज आपण मॅक्रोनी पास्ता बनवतो आहे, त्यासाठी पास्ता तर हवाच. मी इथे 1 कप मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे. अशा प्रकारे मार्केटमध्ये भेटतो, तो वजनावर भेटतो आणि पॉकेटमध्येही भेटतो. तुम्हाला जसा हवा आहे तसा घेऊ शकता. मी इथे 1 मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. हिरवी आणि लाल ढोबळी मिरची चिरून घेतलेली आहे प्रत्येकी 1. 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक. आणि इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या अशा प्रकारे ठेचून घेतलेल्या आहेत. 1/2 चमचा काळ्या मिरीचं पावडर घेतलेलं आहे. 1/2 चमचा बेडगी मिरची पावडर, हे रंगाचं लाल तिखट आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. ऑरिगॅनो घेतलेला आहे 1/2 चमचा. चिली फ्लेक्स घेतलेला आहे 1/2 चमचा. आणि 2 चमचे टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस. आणि मी इथे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत, ते बॉईल करून म्हणजेच उकडून घेतलेले आहेत. आणि मी इथे 2 स्लाइस किंवा 2 क्यूब घेतलेले आहेत चीजचे, अमूल चीजचे आहेत हे. चला तर मग पास्ता बनवायला सुरुवात करूयात. पास्ता बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये साधारण 1 लिटर पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये पास्ता टाकून घेऊयात. मी इथे 1 कप मॅक्रोनी पास्ता वापरलेला आहे. आज आपण देसी स्टाईलने मॅक्रोनी पास्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अशा प्रकारे पास्ता टाकून झाल्यानंतर 1 वेळेस ढवळून घ्यायचं आहे आणि हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मी बाजूला हे जे आपण कढईमध्ये शिजण्यासाठी पास्ता ठेवलेला आहे तो मी बाजूच्या गॅसवरती ट्रान्सफर केलेला आहे. आणि आपण अलीकडच्या गॅसवरती पॅन ठेवून पास्ता बनवण्यासाठीची तयारी करून घेऊयात. आणि मी या पास्त्यामध्ये साधारण 1 चमचा भरून तेल टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे तेल टाकल्यामुळं पास्ता सुटासुटा छान मोकळा शिजतो, चिकट होत नाही किंवा एकमेकाला चिकटून बसत नाही. पॅनमध्ये छान तेल गरम झालेलंच आहे, साधारण 3 चमचे तेल आहे हे. मी त्यामध्ये लसूण टाकून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरचीही टाकून घेतलेली आहे. हे अगोदर आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. लसूण आणि हिरवी मिरची परतवून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. मी 1 मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला होता. आणि कांदा टाकून झाल्यानंतर छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा साधारण 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचा आहे. त्याला हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपण परतवून घेऊयात. आणि जो आपण मॅक्रोनी पास्ता शिजण्यासाठी ठेवलेला होता तो जवळजवळ शिजत आलेला आहे. आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं नाही आहे, 90% शिजवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता तो व्यवस्थित कट होत आहे. मी कट करून दाखवते आहे तुम्हाला. 1/2 भाग व्यवस्थित होत आहेत. अशा प्रकारे पास्ता शिजला किंवा कट झाला की पटकन गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पुढची आपण फोडणीची तयारी करूयात. कांदा छान गोल्डन रंगवर परतला गेलेला आहे, त्यामध्ये कलरच्या ढोबळ्या मिरच्या, स्वीट कॉर्न आणि टोमॅटो टाकून घेतलेलं आहे मी. आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे टोमॅटो आणि ह्या भाज्या पटकन शिजल्या जातील. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसारही भाज्या टाकू शकता, जसं की गाजर टाकू शकता किंवा अजून कुठल्या टाकू शकता. आणि तुम्ही पाहू शकता फोडणीच किती कलरफुल आणि मस्त दिसत आहे ना. आता आपण यावरती झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिट या भाज्या शिजवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित या शिजल्या गेलेल्या आहेत. मी एक साधारण 3 ते 4 मिनिट शिजवून घेतलेल्या आहेत. आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात. मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर 1/2 चमचा बेडगी मिरची पावडर, यामुळे छान रंग येतो आणि पास्ता खूप छान होतो. पण कमीच टाकायचा आहे हे लाल मिरची पावडर. 1/2 चमचा ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळ्या मिरीचं पावडर टाकलेलं आहे मी. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये सॉस टाकून घेऊयात. 2 चमचे मी इथे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळे मसाले सॉस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 1 ते 2 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून छान रंग यायला मदत होते. तुम्ही पाहू शकता फोडणी अगदी छान कलरफुल झालेली आहे आणि छान रंगही आलेला आहे लालसर असा. आणि आता आपला पास्ताही शिजून रेडी आहे. आता आपण हा शिजलेला पास्ता फोडणीमध्ये टाकून घेऊयात. अशा प्रकारे झारीचा वापर करून फोडणीमध्ये पास्ता टाकून घ्यायचा आहे.
कमीत कमी पाण्याचा वापर म्हणजे पाणी येऊ द्यायचं नाही आहे जास्त यामध्ये, त्यामुळे झारा वापरायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित पास्ता शिजलेला आहे. तो जास्त शिजला ना तर पास्ता आपला चिकट होण्याची शक्यता असते, त्यामुळे 80 ते 90% शिजवून घ्या तुम्ही अगोदर पास्ता. आणि तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित शिजलेला आहे पास्ता. आता आपण यावरती एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा ओरिगॅनो. यामुळे ना खूप छान अशी कॅफे स्टाईल पास्ता होतो आणि कॅफे स्टाईलही चवही यायला मदत होते, त्यामुळे ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घ्या तुम्ही. आणि अशा प्रकारे टाकून झाल्यानंतर हा पास्ता छान मिक्स करून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट व्यवस्थित हलवून घ्यायचे. पास्ता छान मिक्स करून झाला की त्यावरती आपल्याला चीज खिसून टाकायचा आहे. मी इथे चीज क्यूब्स घेतलेले आहेत, 2 क्यूब्स घेतलेले होते मी तुम्हाला अगोदर दाखवल्याप्रमाणे. तर हे अशा प्रकारे किसून टाकायचं आहे चीज. तुम्हाला जर चीज क्यूब वापरायचे नसतील तर तुम्ही यामध्ये मॉझरेला चीजचाही वापर करू शकता, त्यामुळेही खूप छान अशी टेस्ट यायला मदत होते. किंवा दोन्हीही अर्ध्या अर्ध्या प्रमाणात वापरू शकता, किंवा चीज क्यूब वापरले तरीही चालेल. मी अशा प्रकारे चीज क्यूब यावरती स्प्रेड करून किंवा किसून घेतलेले आहेत. आणि साधारण 2 ते 3 मिनिट आपण हे शिजवून घेऊयात. 3 मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे आणि आपलं हे चीज किती व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात. पास्त्याचे तसे भरपूर प्रकार आहेत, पण आज आपण देसी स्टाईल मॅक्रोनी पास्ता बनवलेला आहे. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. पण बाहेरची रेसिपी किंवा बाहेरचा पास्ता खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्लेला कधीही चांगला. तुम्ही पाहू शकता आपला अगदी चीजी पास्ता रेडी झालेला आहे आणि तो किती छान कलरफुल दिसत आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील तर साधनाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.